फर्स्ट ईयर पोस्ट एचएससी डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन फार्मसी ॲडमिशन्स सन 2023-24 रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या टॅबबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. म्हणजेच ज्या कॅन्डिडेटनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि ज्यांच्याकडे स्वतःचा ॲप्लिकेशन आय डी अवेलेबल आहे, अशा कॅन्डिडेटनी स्वतःचा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ. सर्वप्रथम रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यावर कॅन्डिडेटला स्क्रीनवरती लॉग इन पेज दिसून येईल. या लॉग इन पेजवरती कॅन्डिडेटला पासवर्ड रिलेटेड डू आणि डोंट दाखवण्यात आलेले आहेत. लॉग इन रिलेटेड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दाखवण्यात आलेले आहेत, कॅन्डिडेटने काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत. पासवर्डचे डू आणि डोंट हे कॅन्डिडेटने व्यवस्थित वाचून घेऊन पाळायचे देखील आहेत. कॅन्डिडेट लॉग इन मध्ये कॅन्डिडेटला मिळालेला युजर आय डी आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा फील्ड एंटर करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवर फर्स्ट पेज दिसून येईल. त्या पेजवरती कॅन्डिडेटला स्वतःचा ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी विचारणा करण्यात येईल. रजिस्ट्रेशन फॉर्म वरती नोंद केलेला ईमेल आय डी रजिस्टर ईमेल आय डी आहे. व्हेरीफाय करण्यासाठी क्लिक हिअर फॉर व्हेरीफाय ईमेल आय डी ही लिंक आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला त्याच्या ईमेल आय डी वरती OTP मिळेल. तो OTP या ठिकाणी एंटर करून ईमेल आय डी व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवरती स्क्रुटिनी मोड सिलेक्शन दाखवण्यात आलेला आहे. स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करत असताना ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी असे दोन्ही मोड कॅन्डिडेटसाठी अवेलेबल आहे. ई स्क्रुटिनीमध्ये कॅन्डिडेटला स्वतःच्या डॉक्युमेंट्सचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी फिजिकली कुठेही हजर राहावे लागणार नाही. हा मोड सिलेक्ट केल्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रुटिनी सेंटर हे सिस्टीमकडून अलर्ट करण्यात येईल. AFC कडून कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन करून घेण्यात येईल. पण फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केल्यानंतर कॅन्डिडेटला स्वतःच्या डॉक्युमेंट्सचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्याने सिलेक्ट केलेल्या स्क्रुटिनी सेंटरला फिजिकली हजर राहावे लागेल. या ठिकाणी कॅन्डिडेटला जे AFC सेंटर तो निवडत आहे, AFC सेंटरचा जिल्हा, AFC सेंटरचे नाव आणि ज्या तारखेला तो डॉक्युमेंट्स घेऊन AFC सेंटरला जाणार आहे, डेट आणि टाईम हे सर्व काही सिलेक्ट करून सबमिट करायचे आहे. सध्या आपण स्क्रुटिनी हा मोड सिलेक्ट करून अपडेट मोड या बटनवरती क्लिक करत आहे. त्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवरती SMS लॉग दिसून येईल. या SMS लॉग मध्ये कॅन्डिडेटने केलेल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती वेळोवेळी पाठवण्यात आलेले SMS आणि ते केव्हा पाठवले याची डेट दिलेली आहे. लॉग इन डिटेल्स मध्ये कॅन्डिडेटला स्वतःचा लॉग इन आय डी, युजर नेम, लॉग इन टाइम, युजर टाइम हे सर्व डिटेल्स दाखवण्यात आलेले आहेत. ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस मध्ये कॅन्डिडेटला विविध स्टेप्स दाखवण्यात आलेल्या आहेत. या स्टेप्स सध्या रेड कलर मध्ये इनकम्प्लीट दिसत आहेत. कॅन्डिडेट जसजसे फॉर्म भरत पुढे जाईल तसतसे या स्टेप कॅन्डिडेटला कम्प्लीट ग्रीन कलर मध्ये दिसून येतील. त्याचप्रमाणे कॅन्डिडेटला या ठिकाणी काहीच स्टेप्स दिसत नाहीत. कॅन्डिडेट जसे जसे स्टेप भरत पुढे जाईल, सेव्ह अँड प्रोसीड करत जाईल, तसे तसे या पुढील स्टेप्स ओपन होत राहणार आहेत. पुढील फॉर्म भरण्यासाठी टाइप ऑफ कॅन्डिडेचर या बटनवरती क्लिक करा. या पेजवरती कॅन्डिडेटला त्याच्या उमेदवारीचा प्रकार निवडायचा आहे. टाइप ऑफ कॅन्डिडेचर निवडत असताना कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी
टाइप ए बी सी डी ई असे 5 टाइप आहेत. महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांसाठी OMS हा टाइप आहे. या टाइप डिटेल्सची थोडक्यात माहिती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. टाइप ऑफ कॅन्डिडेटच्या अधिक माहितीसाठी कॅन्डिडेटने इन्फॉर्मेशन ब्राउशर रेफर करायचा आहे. आपल्याला सुटेबल असेल तो टाइप व्यवस्थित निवडून कॅन्डिडेटने सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. सध्या आपण टाइप ए निवडून हा फॉर्म पुढे भरणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट समोर टाइप डिटेल्स हे पेज ओपन होईल. या पेजवरती कॅन्डिडेटने स्वतःची 12वी म्हणजेच HSC कोणत्या जिल्ह्यातून कंप्लीट केली याची नोंद करून ही स्टेप सेव्ह अँड प्रोसीड करायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेटसाठी कॅटेगरी डिटेल्सचे पेज ओपन होईल. या पेजवरती कॅन्डिडेटला स्वतःचा प्रवर्ग तपशील, दिव्यांग व्यक्ती तपशील तसेच संरक्षण कर्मचारी तपशील बद्दल विचारणा करण्यात येणार आहे. प्रवर्ग निवडत असताना कॅन्डिडेट जनरल किंवा रिझर्व्ड कॅटेगरीतून आहे याची नोंद करायची आहे. जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली तर कॅन्डिडेटला EWS बद्दल विचारणा करण्यात येईल. जर कॅन्डिडेट EWSला S सिलेक्ट करत असेल तर त्याला त्याचे EWS सर्टिफिकेट अपलोड डॉक्युमेंटच्या पेजवरती अपलोड करावे लागेल. तसेच रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेटला स्वतःच्या जातीचे नाव, उपजातीचे नाव, त्याचप्रमाणे त्याच्या नॉन क्रिमिलियरची स्थिती निवडायची आहे. सध्या आपण जनरल कॅटेगरी सिलेक्ट करून हा फॉर्म पुढे भरणार आहे. दिव्यांग व्यक्ती तपशीलमध्ये कॅन्डिडेट जर एस सिलेक्ट करत असेल तर त्याला त्याचा डिसॅबिलिटी टाईप स्पेसिफाय करावा लागेल आणि त्यानुसार कॅन्डिडेटला सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी हे अपलोड डॉक्युमेंटच्या पेजवरती अपलोड करावे लागेल. सध्या आपण नो सिलेक्ट करत आहे. डिफेन्स डिटेल्समध्ये कॅन्डिडेट हे पालक हे संरक्षण दलातील कर्मचारी आहेत किंवा नाहीत याबद्दल विचारण्यात येईल. जर कॅन्डिडेटने एस सिलेक्ट केले तर त्याला डिफेन्स टाईप स्पेसिफाय करावा लागेल. त्याचप्रमाणे कॅन्डिडेटला प्रोफार्मासी देखील डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती अपलोड करावा लागेल. आता तुमच्या लक्षात आले असेल ज्या ज्या ठिकाणी कॅन्डिडेट एस सिलेक्ट करत आहे त्या ठिकाणी कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे किंवा त्याबद्दल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स ह्या वेळोवेळी खाली देण्यात आलेल्या आहेत. या सर्व कॅन्डिडेटने व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि मगच आपला ॲप्लिकेशन फॉर्म पुढे फिल करायचा आहे. सध्या आपण नो सिलेक्ट करत आहे. त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटीसाठी कॅन्डिडेट या 4 पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट पेजवरती अपलोड करू शकेल. सध्या आपण स्कूल लिव्हिंग सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड करत आहे. फॉर्म फिल करत असताना आपण भरलेल्या सर्व स्टेप कॅन्डिडेटने व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कॅन्डिडेटसाठी क्वालिफिकेशन डिटेल्सचे पेज ओपन होईल. या पेजवरती कॅन्डिडेटला स्वतःचे HSC आणि SSC डिटेल्स फिल करायचे आहेत. फील करत असताना HSC रिलेटेड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आणि SSC रिलेटेड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स कॅन्डिडेटने वाचून घ्यायचे आहेत. कॅन्डिडेट कोणत्या बोर्डचा आहे त्यानुसार त्याने मार्क्स कसे फील केले पाहिजेत ही सर्व माहिती या ठिकाणी कॅन्डिडेटसाठी दाखवण्यात आलेली आहे. ही सर्व माहिती कॅन्डिडेटने व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. HSC आणि SSC चे मार्क्स फिल करत असताना मार्क्स ऑब्टेंड आणि आउट ऑफ मार्क्स टाकल्यानंतर सिस्टीमकडून परसेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. कॅन्डिडेटला HSC मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी सब्जेक्ट असेल त्या मार्क्स बद्दल देखील कॅन्डिडेटला विचारणा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे आपल्याला मिळालेले सर्व मार्क्स व्यवस्थित फिल करून कॅन्डिडेटने ही स्टेप देखील सेव्ह अँड प्रोसीड करायची आहे.
त्यानंतर पर्सनल डिटेल्सचे पेज ओपन होईल. या पेजवरती कॅन्डिडेटला स्वतःची सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच नाव, आईचे नाव, जन्मतारीख, लिंग, ऑर्फन स्टेटस, TFWS सीट्सबद्दल अर्ज करायचा आहे किंवा नाही त्याचे स्टेटस, वार्षिक उत्पन्न, रिलिजन, मदर टंग, त्याचप्रमाणे मायनॉरिटी स्टेटस सिलेक्ट करायचे आहे. TFWS बद्दल कॅन्डिडेट एस सिलेक्ट करत असेल तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये त्या रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स दाखवण्यात आलेले आहेत. जसे की कॅन्डिडेटला TFWS सिलेक्ट केले असेल तर त्याचे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल. सध्या आपण नो सिलेक्ट करत आहे. रिलिजन आणि मदर टंग निवडत असताना जर कॅन्डिडेटने हिंदू रिलिजन सिलेक्ट केले असेल तर त्याला रिलिजियस मायनॉरिटीसाठी अप्लाय करता येणार नाही. आणि जर कॅन्डिडेटने मदर टंग मराठी सिलेक्ट केली असेल तर कॅन्डिडेटला लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी अप्लाय करता येणार नाही. या इन्स्ट्रक्शन्स नोटमध्ये ऑलरेडी दाखवण्यात आलेल्या आहेत. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला स्वतःचा पूर्ण पत्ता या ठिकाणी नोंद करायचा आहे. नोंद करत असताना राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड याची देखील व्यवस्थित नोंद करायची आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये कॅन्डिडेटने ऑलरेडी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दाखवण्यात आलेला आहे. टेलिफोन नंबर 1 आणि 2 याची नोंद नाही केली तरीही चालेल. सर्व स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर ओपन झालेले पेज हे फोटो विथ सिग्नेचरचे पेज आहे. या ठिकाणी कॅन्डिडेटला स्वतःचे छायाचित्र म्हणजेच फोटो अपलोड करायचा आहे. तो अपलोड करत असताना त्याची साईज किती असावी, तो कशा प्रकारे अपलोड करायचा आहे या सर्व इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. क्लिक हिअरमध्ये सॅम्पल फोटो विथ सिग्नेचर देखील कॅन्डिडेटला दाखवण्यात आलेले आहे. सर्व व्यवस्थित वाचून घेऊन कॅन्डिडेटने स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करत असताना चूज फाईल बटनवरती जाऊन फाईल्समध्ये दिसणाऱ्या फोल्डरमध्ये जाऊन स्वतःचा फोटो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन फोटो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओपन या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे फोटो ऍडजस्ट करायचा आहे. ऍडजस्ट करून झाल्यानंतर सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अपलोड फोटो या बटनवर क्लिक करा. त्यानंतर या स्टेपला प्रोसीड या बटनवर क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेट समोर अपलोड डॉक्युमेंट पेज ओपन होईल. नोटमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दाखवण्यात आलेले आहेत, त्या व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये जाऊन कॅन्डिडेटचा डॉक्युमेंट ज्या फोल्डरला आहे त्या फोल्डरमधून तो डॉक्युमेंट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर ओपन या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर अपलोड या बटनवरती क्लिक करा. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुलीचा मेसेज कॅन्डिडेटला स्क्रीनवर दाखवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे व्ह्यूमध्ये तो डॉक्युमेंट कॅन्डिडेटला व्ह्यू देखील करता येईल. अशा प्रकारे कॅन्डिडेटने स्वतःचे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंटचे नेम आणि अपलोड केलेला डॉक्युमेंट हे दोन्ही सेम असायला हवेत याची काळजी कॅन्डिडेटने घ्यायला हवी. अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स मी या ठिकाणी अपलोड करून घेतलेले आहेत.
डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटसाठीचे पेमेंट पेज ओपन होईल. या पेजवरती कॅन्डिडेटला स्वतःची ॲप्लिकेशन फी पेड करायची आहे. ॲप्लिकेशन फी पेड करत असताना ॲप्लिकेशन आय डी, फी अमाऊंट आणि पेमेंट इन्फो या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. फीज पे करण्यासाठी पे नाव या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटसाठीचे पेमेंटसाठीचे विविध ऑप्शन कॅन्डिडेटला स्क्रीनवर दाखवण्यात येतील. त्यामध्ये कार्ड पेमेंट, UPI, नेट बँकिंग, वॉलेट यातील कोणताही सुटेबल टाईप निवडून कॅन्डिडेट स्वतःचे पेमेंट कम्प्लीट करू शकतो. सध्या मी UPI म्हणजेच QR कोड वापरून स्वतःचे पेमेंट कम्प्लीट करत आहे. फीज ब्रेकअपमध्ये अमाऊंट, GST, अदर चार्जेस सर्व काही कॅन्डिडेटला दाखवण्यात आलेले आहे. कंटिन्यू अँड पे केल्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवर QR कोड दिसेल. तो QR कोड स्कॅन करून कॅन्डिडेटने स्वतःचं पेमेंट सक्सेसफुली कम्प्लीट करून घ्यायचं आहे. पेमेंट कम्प्लीट झाल्यावरच कॅन्डिडेटला ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट अवेलेबल होईल. पेमेंट रिसिप्टमध्ये कॅन्डिडेटला त्याने केलेली पेमेंट रिसिप्ट देखील दाखवण्यात आलेली आहे. यामध्ये कॅन्डिडेटचे ॲप्लिकेशन आय डी, फुल नेम, कास्ट कॅटेगरी, कॅन्डिडेटचं टाईप, पेमेंट स्टेटस, पेमेंट आय डी, अमाऊंट आणि पेमेंट मोड, डेट हे सर्व डिटेल्स दाखवण्यात आलेले आहेत. फ्युचर रेफरन्ससाठी कॅन्डिडेट याची प्रिंट स्वतःकडे ठेवू शकतो. ॲप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट झाल्याशिवाय कॅन्डिडेटसाठी प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट अवेलेबल होत नाही. या कॅन्डिडेटचा फॉर्म आता संपूर्ण भरून झाला आहे. फॉर्मवरती कॅन्डिडेटला अलोकेटेड FC सेंटरचे डिटेल्स देखील दाखवण्यात आलेले आहेत. जसे की FC कोड, नेम, ऑफिसर कॉन्टॅक्ट नंबर, कॉन्टॅक्ट नेम अलोटेड ऑन. कॅन्डिडेटचा फॉर्म खूप दिवस झाले किंवा खूप वेळ झाले व्हेरीफाय झाला नाही असे कॅन्डिडेट लक्षात आले तर FC ऑफिसरना कॉल करून स्वतःचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी कॅन्डिडेट रिक्वेस्ट करू शकतो. पर्सनल डिटेल्समध्ये कॅन्डिडेटने फिल केलेले ऑल पर्सनल डिटेल्स दाखवण्यात आलेले आहेत. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये HSC आणि SSC डिटेल्स, पेमेंट डिटेल्समध्ये पेमेंट रिलेटेड ऑल डिटेल्स आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट आणि स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. ही प्रिंट देखील कॅन्डिडेट रेफरन्ससाठी स्वतःकडे ठेवू शकतो. अशा प्रकारे हा फॉर्म कॅन्डिडेटचा कम्प्लिटली भरून झाला आहे. कॅन्डिडेटला काही चेंजेस करायचे असतील तर कॅन्डिडेट इकडून चेंजेस करू शकतो. फॉर्म लॉक होण्यापूर्वी म्हणजेच FC ने त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी क्लिक करण्यापूर्वी कॅन्डिडेट यामध्ये किती वेळा चेंजेस करू शकतो. पण दरवेळी कोणत्याही पेजवर जाऊन चेंज केल्यानंतर कॅन्डिडेटला अप टू अपलोड डॉक्युमेंट्स पेज सर्व काही सेव्ह अँड प्रोसिड करायचे आहे. तरच तो फॉर्म कम्प्लीट होऊन FC कडे विजिबल होईल. ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे चेंजेस करायचे असतील तर कॅन्डिडेटला ग्रीव्हियन्स रिक्वेस्ट FC कडे पाठवण्याची सोय देखील कॅन्डिडेट लॉग इनमध्ये आहे. अशा प्रकारे हा फॉर्म पूर्ण झालेला आहे. कॅन्डिडेटने वापरलेला ईमेल ID तसेच मोबाईल नंबर स्वतःकडे जपून ठेवायचा आहे. सिस्टीमकडून पाठवण्यात आलेले OTP हे कॅन्डिडेटच्या मोबाईल नंबरवरती वेळोवेळी रिसीव होते. त्यासाठी हा मोबाईल नंबर कॅन्डिडेटने स्वतःकडे जपून ठेवायचा आहे. धन्यवाद.